त्या माणसाला तुम्ही तरुण लावून देत असतात, त्याला त्याचा लोकशाहीचा अधिकार गाजून देत नाही, हे लोकांना आवडत नाही. भ्रष्टाचाराचं एक मोठं आंदोलन केजरीवाल यांनीच स्वतः उभं केलं होतं, आणि मात्र त्यांनाच त्या भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न हा फक्त निवडणुकीपुरता 100% निवडणुकीचा होता. असं आहे की मोदींच्या भूमिकेला दिल्लीत बसून सत्य विरोध करण्याची भूमिका आज केजरीवाल घेतात, आणि त्यामुळे केजरीवाल यांना सहन होत नाही. साहेब, अशा प्रकारचं राजकारण सगळ्यांनाच अस्वस्थ करते, राजकीय पक्षांची काय भूमिका? असं आहे की इंडिया अलायन्स मधल्या पक्षांनी जी भूमिका घेतली, जवळपास सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका तीच आहे. आज तामिळनाडूमध्ये सुद्धा असं झालं, त्या ठिकाणी एका मंत्र्यावर आरोप झाले, नंतर कोर्टाने त्यांना सुट्टी दिली, आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा मंत्री करायचं होतं. पुन्हा मंत्री करायला गव्हर्नरने नाही म्हणून सांगितलं. पुन्हा मंत्री करायचं करणे हा गव्हर्नरचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे, आणि त्याला शपथ देत नाही. म्हणजे आज कोर्टाने वेगळी भूमिका घेतली, कोर्टाने सांगितलं की शपथ द्यायच लागेल, हा तुमचा अधिकार नाही. पण गव्हर्नर शपथ द्यायचा नाही ही भूमिका स्वतःच्या मताने घेऊ शकत नाही. त्याला दिल्लीवरनं कोणतरी सांगितलं की असं असं तुम्ही करा, आणि म्हणून घटनेनं असलेले राज्यांचे अधिकार सुद्धा पायदळीच असतात, याचं ते तामिळनाडूचं उदाहरण आहे. आणि आज केजरीवाल झालं, उद्या बाकीच्या ठिकाणी सुद्धा झारखंड झालं, केजरीवाल झालं, ठिकठिकाणी या प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करणं आणि सत्ता आपल्या हातात ठेवणं हे त्याचं सूत्र आहे. मान्य नाही केलं, आमच्या इच्छितो, माझी इच्छा आहे, पण सगळ्यांची चाचणी पाहिजे. कारण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावरनं होणार नाही, त्याच्यामध्ये माळशिरस तालुका अकलूर येतं, त्याच्यामध्ये सांगोला तालुका येतं, त्याच्यात फलटण येतं, त्याच्यात मान सथावायचं, या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आमची चर्चा चालू आहे. निवडणूक आयोगाला न कळवता केजरीवालांना अटक केली, निवडणूक आयोगाला न कळवता केजरीवालांना अटक केली, ही घटना बाह्य वाटत नाही. याचा ती एक्झॅक्टली मला ती माहिती नाही, लिगल पोझिशन काय. साहेब, एका बाजूला ईडीच्या कारवाया होत्यात, मात्र दुसऱ्या बाजूला भाजप इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवर कुठेच काही भाष्य करत नाहीये. सुप्रीम कोर्टाने क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले सुद्धा, मात्र इलेक्ट्रॉन बॉन्ड्सवर काहीच भाष्य केलं. कशासाठी भाष्य करेन? पैसे त्यांना मिळालेले, सगळ्याच्या रक्कम ही त्यांच्याकडे आलेली आहे, आणि या इलेक्ट्रॉन बॉन्डचा आधार घेऊन त्यांनी जे काही जमा करायचं ते जमा केलेले, त्याची चर्चा होणं त्यांच्या हिताचं नाही म्हणून गप्प बसले. कोर्ट पुन्हा पुन्हा सांगते, सुप्रीम कोर्ट सांगते, पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही ना काहीतरी कारण येऊन ते पुढे ढकलतात. आपल्याला 50-55 वर्षाचा अनुभव आहे. 2014 राज ठाकरे स्वतंत्र लढले, 2019 महाविकास आघाडी बरोबर आली, आणि आता भाजप बरोबर जायचं ते निर्णय घेताना आपण बघतोय, किती त्यांना यश मिळेल असं वाटतं? माहिती नाही मला आधी ते किती जागा रस आहेत, एक रस आहेत का दोन रस आहेत. आता बातमी मुंबईच्या फेफरला 2 जागेची आहे, त्यामुळे 1-2 जागे असं काही आहे.